माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची दोन शकलं केली. पाकिस्तान आणि बांगलादेश अशी दोन राष्ट्र निर्माण झाली. या मोठ्या कामगिरीमुळे इंदिरा गांधी यांची निर्विवाद शक्तिशाली नेत्या अशा त्या बनल्या. त्यांची लोकप्रियता शिखरावर गेली. याच काळात त्यांनी काँग्रेसमधील जुन्या नेत्यांना बाजूला करायला सुरुवातही केली. आपल्या मर्जीतल्या लोकांना इंदिरा गांधींनी पदं दिली. महाराष्ट्रात देखील इंदिरा गांधींचा प्रभाव पाहायला मिळाला. वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर इंदिरा गांधी यांचे विश्वासू म्हणून शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. आता हा नेमका किस्सा काय तोच मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओतून. नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत. 70s च्या दशकात एक कठोर प्रशासक म्हणून शंकरराव चव्हाणांची कीर्ती होती. नगराध्यक्ष ते मुख्यमंत्री अशी झेप त्यांनी आपल्या कारकिर्दीत घेतली होती. पण या काळात त्यांचे काँग्रेसमध्येच अनेक विरोधक तयार झाले होते. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार सम्राटांना त्यांनी अंगावर घेतलं होतं. शंकरराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्यात धुसफूसही सुरू झाली होती. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातून वसंतरावांना वगळण्यातही आलं होतं. हा वसंतरावांचा सरळ सरळ अपमान होता. त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आणि मग राजकीय संन्यासही घेतला. पण शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि काही काळातच इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. त्यानंतर इंदिरा गांधी यांची देशात हुकुमशाही सुरू झाली. प्रशासकीय कामात सरकारचा प्रचंड हस्तक्षेप वाढला. अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. आता इंदिरा गांधींवर जनता नाराज होती. तर आणीबाणीच्या काळात शंकररावांनी मंत्रालयाच्या कारभारात शिस्त आणली. पण त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीनं सरकारी अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. सरकारी अधिकाऱ्यांकडून अनेक कामं होईनशी झाली. लोकांमध्ये नाराजी वाढली. याचाच परिणाम देशातील निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात 28 जागा गमवाव्या लागल्या. इंदिरा गांधी यांच्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. वसंतराव नाईक यांनी संधी ओळखली आणि ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. यावेळी त्यांनी शंकरराव चव्हाण यांना धारेवर धरलं. पराभव हा चव्हाणांच्या कार्यपद्धतीमुळे झाला असं त्यांनी मतदारांना ठासून सांगितलं. मुख्यमंत्री पद गमावलेलं शंकरराव यांनी पक्षातील टोकाचा विरोध पाहून इंदिरा गांधींना फोन करून त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. इंदिरा गांधी यांना देखील देशपातळीवर मोठा विरोध सुरू झाला होता. काँग्रेसची अनेक शकलं पडली होती. अशा गोंधळात चक्क इंदिरा गांधींनी शंकरराव चव्हाण यांना पक्ष सोडून नवा पक्ष काढण्याची परवानगी दिल्याचं सांगितलं जातं. शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. यावेळी नगरचे बाळासाहेब विखे पाटील हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. 1978 च्या निवडणुकीत शंकरराव चव्हाण यांचा दारुण पराभव झाला. त्यांचे 2 आमदार निवडून आले. पुढे ते शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये सामील झाले. पुढे शंकरराव चव्हाणांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आलं. मग शंकरराव चव्हाणांनी गृह, संरक्षण, अर्थ अशी महत्वाची केंद्रातली पदं सांभाळली. त्यामुळे आता आपण जी माहिती ऐकली त्याविषयी लिखाण केलं होतं माझे सहकारी कार्तिक पुजारी यानं. आपल्याला ही माहिती वाचायची असेल तर isakal.com या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका. आणि असेच नवनवे किस्से ऐकण्यासाठी पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.